काय मराठी मंडळी, सबस्क्राईब केलं आहे की नाही चॅनल अद्याप? नाही मग करा की लवकर, आणि बाजूला घंटीचं वळण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून हे 122 उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये असण्याची शक्यता आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघामधून रामचंद्र पुनाजी अवसरे तर विरे पार्ले या विधानसभा मतदारसंघामधून पराग मधुसूदन अवळणी हे निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील. तर दुसरीकडे अहेरी या विधानसभा मतदारसंघामधून अमरीशराजे आत्राम यांचं तिकीट यावेळी भाजपा कापण्याची शक्यता आहे. चांदवड या विधानसभा मतदारसंघामधून राहुल दौलतराव आहेरे तर दुसरीकडे राळेगाव या विधानसभा मतदारसंघामधून अशोक रामाजी उईके आणि मुरबाड या विधानसभा मतदारसंघामधून किशोर शंकर कोथोडे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. घाटकोपर पश्चिममधून राम कदम यांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी बऱ्याच जणांचा विरोध आहे. त्यासोबतच मित्रपक्षांचा देखील राम कदम यांच्या नावाला विरोध आहे. त्यामुळे घाटकोपर पश्चिममधून पुन्हा राम कदम यांना उमेदवारी मिळेल की नाही यावर तूर्तास तरी काही सांगता येत नाही आहे. मात्र राहुरी या विधानसभा मतदारसंघामधून शिवाजीराव भानदास करडिले यांचं तिकीट फायनल मानलं जात आहे. तर दुसरीकडे पुणे कॅन्टोनमेंटमधून दिलीप कांबळे तर शिवाजीनगरमधून विजय काळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर साकोली या विधानसभा मतदारसंघामधून राजेश लहानोजी काशीवार यांना पुन्हा संधी भाजप देईल अशी शक्यता आहे. नागपूर मध्यमधून विकास कुंभारे, बदनापूरमधून नारायण कुचे तर जळगाव जामोदमधून संजय श्रीराम कुटे यांना पुन्हा भाजपाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात येणार आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामधून समीर कुणावार तर कोथरूड या विधानसभा क्षेत्रामधून मेघा विश्राम कुलकर्णी आणि ठाणे या विधानसभा मतदारसंघामधून संजय केळकर तर कोपरगावमधून स्नेहलता कोल्हे यांना भाजप पुन्हा संधी देईल अशी शक्यता आहे. नागपूर दक्षिणमधून सुधाकरराव कोहळे हे तयारीला लागलेले आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा परत संधी मिळेल अशी शक्यता आहे. मुक्ताईनगरमधून एकनाथराव खडसे यांना पक्षाकडून तिकीट दिलं जाईल, मात्र एकनाथराव खडसे ते स्वीकारतील की नाही यावर अद्याप तरी शिक्कामोर्तब झालेलं नाही. मिरज या विधानसभा मतदारसंघामधून डॉक्टर सुरेश खाडे तर नागपूर पूर्वमधून कृष्णा खोपडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आरमोरी विधानसभा मतदारसंघामधून कृष्णा गजबे, सांगली विधानसभा मतदारसंघामधून धनंजय गाडगीळ तर नंदुरबार विधानसभा मतदारसंघामधून विजयकुमार गावित हे निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील. अनिल गोटे हे धुळे शहर विधानसभा मतदारसंघामधून परत एकदा निवडणुकीच्या मैदानामध्ये दिसतील तर रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीमधून निवडणुकीच्या मैदानात असतील. भिवंडी पश्चिममधून महेश चौगुले, दहिसरमधून श्रीमती मनीषा चौधरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघामधून लक्ष्मण जगताप, जत या विधानसभा मतदारसंघामधून विलासराव जगताप तर रावेरमधून हरिभाऊ जावळे आणि हडपसरमधून माळी समाजाचे योगेश टिळेकर यांना परत संधी भाजपाकडून मिळणार आहे. पनवेल या विधानसभा मतदारसंघामधून प्रशांत ठाकूर, गोरेगाव मधून श्रीमती विद्या ठाकूर तर केज या विधानसभा मतदारसंघामधून संगीता ठोबरे यांना भाजपाकडून संधी देण्यात येईल अशी शक्यता आहे. खडकवासलामधून भीमराव तापकीर हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील तर दुसरीकडे बोरीवलीमधून विनोद तावडे यांना तिकीट दिलं जाईल की नाही यावर मात्र दुमत आहे. त्यामुळं विनोद तावडे हे दुसऱ्या विधानसभा मतदारसंघामधून चाचपणी करत आहेत अशी शक्यता आहे. भोकरदनमधून रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे तर माजलगाव या विधानसभा क्षेत्रामधून आरटी देशमुख, काटोलमधून आशिष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला होता त्यामुळं त्यांच्या जागी त्या ठिकाणी दुसरा उमेदवार भारतीय जनता पार्टी कडून देण्यात येईल. अविनाश ठाकरे यांचं नाव त्या ठिकाणी चर्चेमध्ये होतं. सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघामधून विजयकुमार देशमुख तर नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघामधून सुधाकर देशमुख यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अमरावती मधून सुनील देशमुख, सोलापूर दक्षिण मधून सुभाष देशमुख तर डहाणू या विधानसभा क्षेत्रामधून पास्कल दनारे यांना भाजपा परत निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवेल. राजुरा या विधानसभा मतदारसंघामधून संजय यादवराव धोटे, आष्टीमधून भीमराव धोंडे, उमरखेड मधून राजेंद्र नजरधने तर शिराळा या विधानसभा मतदारसंघामधून शिवाजीराव नाईक यांना संधी मिळणार आहे. निलंगा या विधानसभा मतदारसंघामधून संभाजी दिलीपराव निलंगेकर पाटील यांना परत एकदा भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळेल तर कल्याण आणि पश्चिम या विधानसभा क्षेत्रामधून नरेंद्र पवार हे निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील. गेवराई या विधानसभा क्षेत्रामधून लक्ष्मण पवार तर शिरूरमधून बाबूराव पाचरणे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कारंजा या विधानसभा मतदारसंघामधून राजेंद्र पाटणे, शहादा या विधानसभा मतदारसंघामधून उदयसिंग पाडवी, उमरेड या विधानसभा क्षेत्रामधून लक्ष्मण पारवे, मूर्तिजापूरमधून हरीश पिंपळे तर कुलाबामधून ॲडव्होकेट राज खंगारजी पुरोहित यांना परत एकदा भाजप संधी देईल अशी शक्यता वाटत आहे.
आमगाव या विधानसभा मतदारसंघामधून संजय पुराम, नागपूर दक्षिण पश्चिममधून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील. नाशिक मध्यमधून श्रीमती देवयानी फरांदे, खामगावमधून ॲडव्होकेट प्रकाश फुंडकर तर गंगापूरमधून श्री प्रशांत बंब यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघामधून राजकुमार बडोले तर फुलंब्रीमधून हरिभाऊ बागडे हे परत एकदा निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील. कसबा पेठमधून गिरीश बापट हे यापूर्वी आमदार होते, त्यांची जागा आता रिकामी झालेली आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून त्या ठिकाणी नवा उमेदवार आपल्याला बघायला मिळू शकतो. कामठी या विधानसभा मतदारसंघामधून चंद्रशेखर बावनकुळे यांचा चेहरा आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकतो. तर वणी या विधानसभा मतदारसंघामधून संजीव रेड्डी बोधकुवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दर्यापूरमधून रमेश बुंदिले तर मोर्शी या विधानसभा मतदारसंघामधून अनिल बोंडे आणि चिमूरमधून कीर्तिकुमार भांगडिया यांना भाजपाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. कांदिवली पूर्व या विधानसभा मतदारसंघामधून अतुल भातखलकर आणि अकोट या विधानसभा मतदारसंघामधून प्रकाश भारसाकळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. उदगीरमधून सुधाकर भालेराव, मेळघाटमधून प्रभुदास भिलावेकर तर मावळमधून संजय भेगडे हे निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील. वर्धा विधानसभा मतदारसंघामधून प्रकाश भोयर हे पुन्हा एकदा भाजपाचा चेहरा असतील. तर जळगाव शहर या विधानसभा मतदारसंघामधून सुरेश भोळे, वाशिम या विधानसभा मतदारसंघामधून लखन मलिक, जामनेर या विधानसभा मतदारसंघामधून गिरीश महाजन हे भाजपाचा चेहरा असतील. तर कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहता यांचं तिकीट भाजपाकडून यावेळी कापल्या जाईल आणि त्यांच्या जागी नवा चेहरा असेल अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे डॉक्टर मिलिंद माने यांना नागपूर उत्तरमधून विधानसभेच्या मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता आहे. श्रीमती माधुरी मिसाळ या पर्वती या विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील. तर हिंगोली या विधानसभा क्षेत्रामधून तान्हाजी मुटकुले हे आपल्याला बघायला मिळतील. पंकजा मुंढे यांचा वडिलोपार्जित विधानसभा मतदारसंघ परळी हा कायम राहील. तर सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूरमधून निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील. नेवासा या विधानसभा मतदारसंघामधून दादासाहेब मुरकुटे, वडगाव शहर या विधानसभा मतदारसंघामधून जगदीश मुळीक, हिंगणा या विधानसभा मतदारसंघामधून समीर मेघे तर मीरा भायदर या विधानसभा मतदारसंघामधून नरेंद्र मेहता हे आपल्याला भाजपाचा चेहरा असणार आहेत. श्रीमती मंदा म्हात्रे या बेलापूर विधानसभा क्षेत्रामधून निवडणूक लढवतील तर मदन येरावार हे यवतमाळ विधानसभा मतदारसंघामधून आपलं नशीब अजमावणार आहेत. विजय रहानगडले तिरोरा या विधानसभा मतदारसंघामधून भाजपचा चेहरा असतील. तर शेवगाव या विधानसभा मतदारसंघामधून श्रीमती मोनिका राजवळे तर मुखेड या विधानसभा मतदारसंघामधून डॉक्टर तुषार राठोड आणि सिंदखेडा या विधानसभा मतदारसंघामधून जयकुमार भाऊ रावल यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर रामटेक या विधानसभा मतदारसंघामधून मल्लिकार्जुन दारव हे भाजपाचा चेहरा असतील. वर्सोवा या विधानसभा मतदारसंघामधून श्रीमती भारती लवेकर, मलाबार हिल या विधानसभा मतदारसंघामधून मंगलप्रभात लोढा, परतूर या विधानसभा मतदारसंघामधून बबनराव लोणीकर तर तुमसर या विधानसभा मतदारसंघामधून चरण वाघमारे यांना पुन्हा एकदा भाजपाकडून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलं जाईल. श्री गोवर्धन शर्मा हे अकोला पश्चिममधून निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील. कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर ॲडव्होकेट आशिष शेलार हे बांद्रे पश्चिम या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कायम राहतील. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघामधून नानाजी शामकुळे तर मुलुड या विधानसभा मतदारसंघामधून तारासिंग सरदार यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. मलकापूरमधून चैनसुख संचेती, चारकोप या विधानसभा मतदारसंघामधून योगेश सागर, अंधेरी पश्चिममधून अमित साटम, नाशिक पूर्वमधून बाळासाहेब सानप, अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर आणि भुसावळ या विधानसभा मतदारसंघामधून संजय सावकरे तर विक्रमगड या विधानसभा मतदारसंघामधून विष्णू सावरा यांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे. औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघामधून अतुल सावे, सायन कोळीवाडा या विधानसभा मतदारसंघामधून कॅप्टन आर सेल्वन, इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघामधून सुरेश हळवणकर, नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघामधून सौ सीमा हिरे तर गडचिरोली या विधानसभा मतदारसंघामधून देवराव होळी यांना पुन्हा एकदा भाजपाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे 122 उमेदवार, ज्यांच्यापैकी काही उमेदवारांचं तिकीट यावेळी भारतीय जनता पार्टी कापण्याची शक्यता आहे. तर काही उमेदवारांना पुन्हा त्याच विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीच्या मैदानामध्ये भारतीय जनता पार्टी उतरवण्याची शक्यता आहे. असे संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.